रविवारी सकाळी पारसी किल्ले ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार मंदा म्हात्रे, नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील व पारसी किल्लेचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी सकाळी पारसी खिले ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील व पारसी खिलचे रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासन आयोजित 1 ते 7 जुलै वन महोत्सव सप्ताह अंतर्गत महाराष्ट्रभर वृक्ष लागवड केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी सकाळी पारसी खिले ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वच्छ, सुंदर व हरित नवी मुंबई करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे, नगरसेविका सरोज पाटील व नवी मुंबई महानगरपालिका व पारसी खिलच्या नागरिकांनी पारसी खिल येथे कडुलिंब, फणस, वड, पेरू, बदाम व इतर विविध वृक्षांची लागवड केली. या कार्यक्रमात उपस्थित सरोज पाटील यांनी सांगितले की आज वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. बांधकामासाठी वृक्षतोड झाल्यामुळे वातावरणातील शुद्ध हवेचे प्रमाण कमी झाले आहे. ते वाढवण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले गरजेचे आहे. आज नवी मुंबई महानगरपालिका तसेच सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे आणि मी आमच्या अशा आणि पारसी हिलचे सर्व रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे. आपण बघतो की आपण या यांत्रिक युगात वावरत असताना माणसांना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागते. त्याचप्रमाणे इतकं प्रदूषण फैलावलेलं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास पण झालेला आहे. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे, कारण पर्यावरणाचा विकास हाच आपला ध्यास असला पाहिजे. या कार्यक्रमास उपस्थित नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई शहर आपलं सुंदर आणि स्वच्छ आहे आणि आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे हरितमय करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे आणि नवी मुंबईचे नागरिक पहिल्यापासून आपल्या हरितमय झाडे लावण्याच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होतातच आणि त्यांच्या सहभागामुळेच आज आपल्या नवी मुंबईची आज झाडं दिसत आहे. ते नागरिकांच्या सहभागामुळेच आहे. तर महानगरपालिकेच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने आपण हे नवी मुंबई शहर सुंदर, स्वच्छ आणि हरितमय करण्यासाठी कटिबद्ध होऊया. मोठ्या संख्येने पारसी खिलचे नागरिक या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी MVTV ला आपल्या प्रतिक्रिया दिल्या. हम सारे पारसी वाले बहुत ही खुश हुए. यहाँ पे पारसी को हरा भरा किया जा रहा है और सरकार की ये वाली जो काम है, ये सारे पारसी को नहीं, सारे नवी मुंबई को नहीं, सारे भारत को हरा भरा करेगी. जय हिंद. इन्होंने हमें जो दिया है इसकी तरफ से, हम इनको एक कमिटमेंट कर रहे हैं कि जो भी आज झाड़ लगाएंगे उसको हम मेंटेन करेंगे. ये हमारा कमिटमेंट है पारसी खिल रेसिडेंट असोसिएशन की तरफ से. पूर्ण पारसी खिल ही हिरवीगार केल्याशिवाय आम्ही चैन बसणार नाही. आमच्या आणि आम्ही सगळे व्यवस्थित चार्ज आहोत आणि हे काम आम्ही हाती घेतले ते पूर्ण करणारच. आभारी आहे. इतना उत्साह था हम सब में कि हमने बिल्कुल ऐसे जो जुटा लिया था कि आज हमें ये प्लांट्स लगाने ही हैं. और हमारा साथ दिया कॉर्पोरेटर साहिबा ने, महिला जी MLA हैं उन्होंने भी हमारा साथ दिया, यहाँ पर कमिश्नर साहब ने भी हमारा साथ दिया और हमने ये पौधे लगाए हैं. यहाँ पे अमरूद का और नीम का और बादाम का, ये सब पौधे आज हमने यहाँ पर लगाए हैं. और हमें बहुत अच्छा लग रहा है कि हमारा जो है पारसी खिल बहुत हरा भरा होगा. और एक छोटा सा हमारा ये क्या कहते हैं कि बहुत ही जो है मेहनत से हमने ये किया है, तो हमें लगता है कि शायद ये देखकर और भी बहुत सारी सोसाइटीज़ इससे प्रेरित होंगी. और यही मैं कहना चाहती हूँ. सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन शहर बसवण्यासाठी तसेच बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. तो सुधारण्यासाठी आता प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्याकरिता प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. या कार्यक्रमाअंतर्गत झाडे लावा, झाडे जगवा व झाडांचे तसेच पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेश देण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.